अत्यंत गंभीर आहे. तुम्ही पहा, तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही. आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गुन्ह्याच्या पोलीस सुद्धा तेवढे जबाबदार आहेत. ठाण्यातले पोलीस, खास करून ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, हे पोलीस नसून हे मिंदे गँगचे सदस्य आहेत. हे खाकी वर्दीतले हे निर्जीव लोक आहेत. आणि राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पोलिसांना घरगड्यासारखं वागवलं जात. बदलापूरचा जे दुर्घटना आहे, दोन लहान मुलींवर जे अत्याचार झाले, त्या संदर्भात 12 दिवस ती महिला फिरत होती. पोलीस गुन्हा नोंदवायला तयार नव्हते, कारण ती शाळा जी आहे ती शाळा सत्ताधाऱ्यांच्या संदर्भातल्या माणसांची. मी असं म्हणत नाही की संस्थेचे जे प्रमुख असतात, जे पदाधिकारी असतात, त्यांचा सगळा या गोष्टीमागे हात असतो, किंवा ते त्या संदर्भातले त्यांची विकृत मानसिकता असते, असं नसतं. पण गुन्हा घडल्यावर त्या गुन्ह्याची नोंद करून घेणं हे पोलिसांचं काम. फक्त आमची संस्था बदनाम होईल म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यापासून कोणाला रोखत असाल आणि त्यासाठी तुम्हाला पोलीस मदत करत असतील आणि पोलिसांवर दबाव असेल, तर तो अत्यंत गंभीर गुन्हा आहे. मुंबईच्या हायकोर्टानं त्या संदर्भात जे आपलं भाष्य दिलं ते अत्यंत गंभीर. ते अत्यंत गंभीर आहे. तुम्ही पहा, तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही. जर मुलींवर असे अत्याचार होत असताना तुम्ही डोळे बंद करून बसला असाल राज्य कर, आणि ही मालिका सुरूच राहणार असेल अशी अत्याचारांची, तर तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारची भूमिका न्यायालयानं मांडली. आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गुन्ह्याच्या पोलीस सुद्धा तेवढे जबाबदार आहेत. ठाण्यातले पोलीस, खास करून ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, हे पोलीस नसून हे मिंदे गँगचे सदस्य आहेत. सगळे पोलीस अधिकारी, आयुक्तांपासून सगळे, ते आपलं काम जे आहे कायद्याच्या रक्षणाचं किंवा राज्य कायद्याने चालावं यासाठी जी त्यांनी शपथ घेतलेली असते, ते खाकी वर्दीतले हे निर्जीव लोक आहेत. त्यांच्या अंगावर फक्त खाकी वर्दी आहे म्हणून या ठाण्यातल्या पोलिसांना आम्ही पोलीस म्हणतो. कल्याण, डोंबिवली, पालघर हा संपूर्ण भाग, येथे पोलीस प्रशासन अस्तित्वात नाही. इथे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे लोक जे आहेत मोजके ते सांगतील तोच कायदा. हे गेल्या काही काळापासून सुरू आहे. आणि राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पोलिसांना घरगड्यासारखं वागवलं जातं. की अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते एखाद्या राज्यामध्ये, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था याबाबत अराजक निर्माण होतं.